भारत निवडणूक आयोगानं माझं मत माझं भविष्य एका मताचं सामर्थ्य या विषयावर राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेचं आयोजन केलं असून त्यामध्ये प्रश्नमंजुषा घोषवाक्य गीत तयार करणं व्हिडिओ पोस्टर डिझाईन अशा 5 प्रकारच्या स्पर्धांचा समावेश आहे. दिनांक 15 मार्च 2022 पर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येणार असून पालिका क्षेत्रातील नागरिकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन पालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी केलंय. स्वीप कार्यक्रमाअंतर्गत स्पर्धा आयोजित करून आयोग जनतेच्या प्रतिभा आणि सर्जनशीलतेचा वापर लोकशाही बळकटीकरणासाठी करणार आहे. माझं मत माझं भविष्य एका मताचं सामर्थ्य या मध्यवर्ती संकल्पनेवर राष्ट्रीय स्तरावरील ही स्पर्धा असून प्रश्नमंजुषा स्पर्धेद्वारे निवडणुकीबाबतची जागरूकता पातळी जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी स्पर्धा संकेतस्थळावर नोंदणी करावी. सर्व प्रवेशिका 15 मार्च 2022 पर्यंत सहभागी स्पर्धकांच्या तपशीलासह ईमेलवर पाठवण्यात याव्यात असं आयोगाच्या वतीनं कळवण्यात आलंय.